नमस्ते विद्यार्थी ये मित्रांनो येत्या आठवी स्कॉलरशिप तसेच एन एम एस परीक्षा या सर्वासाठी उपयुक्त असलेली गणिताची व्हिडिओ सिरीज आपली सुरू आहे आज स्वतः एकोणतीस पॉईंट दोन या ठिकाणी पाहत आहोत याच्या अगोदरचे सर्व स्वाध्याय एक एकोणतीस पॉईंट एकपर्यंत आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत अगोदर ते तुम्ही पाहून घ्या नवीन विद्यार्थी असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर लवकर या ठिकाणी पोहोचतील बघा हा पहिला प्रश्न स्वाध्याय एकोणतीस पॉईंटमधील तुमच्यासमोर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय बघा ए बरोबर तेरा बी वजा पंधरा बी बरोबर तीन सी अधिक चार आणि सी बरोबर वजा एक या किंमती घेऊन आपल्याला ही जी राशी दिलेली आहे याची किंमत या ठिकाणी काढायची आहे तर बघा जेव्हा मित्रांनो असा प्रश्न येतो आहे ओके असा प्रश्न येतोय अशा आपल्याला प्रत्येकाच्या व्हॅल्यू दिल्या असतात प्रत्येक चलाच्या ओके त्यावेळेस अगोदर यांची आपण सेपरेट व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला सेप बघा या ठिकाणी सी बरोबर वजाई एक ओके अशा अंकामध्ये किंमत दिलेली आहे तर प्रत्येकाची किंमत अंकामध्ये येण्याचा आणण्याचा प्रयत्न करायचा आपण तर आता बी ओके okay, बीच व्हॅल्यू कसे काढता येईल आपल्याला हे बी बरोबर तीन सी अधिक चार आहे तीन सी अधिक चार आहे म्हणजेच काय होईल बघा हे तीन सीची व्हॅल्यू काय वजा एक आणि हे अधिक चार म्हणजेच काय येणार आहे बीची व्हॅल्यू बघा हे वजा तीन आणि अधिक चार म्हणजे बीची व्हॅल्यू काय येणार आहे या ठिकाणी बी बरोबर ये केल मित्रांनो आता ये ए बरोबर बघा तेरा बी वजा पंधरा म्हणजेच हे तेरा आहे बी बीची व्हॅल्यू आहे एक आणि हे वजा पंधरा आहे म्हणजेच तेरा वजा पंधरा तर याची ये व्हॅल्यू येईल वजा दोन म्हणजेच ए बरोबर काय येईल मित्रांनो वजा दोन एची ये किंमत येणार आहे आपली वजा दोन आणि याच व्हॅल्यू आपण या ठिकाणी पोटअप करूयात हे बघा ही ए हे ये वजा तीन बी वजा पाच सी ओके या याच्यामध्ये किंमती ठेवूयात आपण एची व्हॅल्यू काय मित्रांनो हे वजा दोन आहे ओके वजा तीन बीची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी बीची किंमत आलेली एक आणि वजा हे पाच सीची किंमत आहे वजा एक हे सोडूयात वजा दोन वजा तीन गुणिले एक म्हणजे वजा तीनच होणार आहे वजा पाच गुणिले वजा एक म्हणजे अधिक पाच होईल तर हे काय होईल बघा हे वजा पाच आणि अधिक पाच येणारं उत्तर आपलं किती असणार आहे की होईल म्हणजे येणारं उत्तर आपलं झिरो येईल ऑप्शन नंबर चार हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्नाचं लेवल सोपा आहे मित्रांनो हां बघा वाय हा एकशा दुप्पट आहे काय दिले बघा जो वाय आहे वाय हा एकशा दुप्पट आहे हो काय वाय वाय हा एकशात दुप्पट आहे म्हणजे वायची किंमत दोन एक्स म्हणता येईल आपल्याला आणि जडच्या तिप्पट बरोबर तीन झड म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी जडची व्हॅल्यू दिलेली आहे तर पुढील राशी काढा या राशीची आपल्याला किंमत या ठिकाणी काढायची ओके इथं सुरुवातीला किंमत कशाची दिली आहे आपल्याला बघा हे झड जडबरोबर दोन इथे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे तर आता या ठिकाणी एक वायची किंमत काढू आपण बरोबर काय येईल बरोबर तीन जड आहे ओके म्हणजेच काय होईल हे तीन गुणिले दोन होईल म्हणजेच वायची किंमत काय येणार आहे बरोबर तीन दोन्ही सहा हे वायची किंमत झाली आता एक्स एक्सची किंमत काढू आपण बघा दोन एक्सबरोबर वाय आहे ओके म्हणजेच दोन एक्सबरोबर काय येईल सहा म्हणजेच एक्सबरोबर काय येईल या ठिकाणी सहा भागिले दोन म्हणजेच तीन म्हणजेच एकशी किंमत काय आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एकशी किंमत आलेली आहे तीन यस याच किमती आता आपण या ठिकाणी ठेवूयात बघा हे काय आहे हे दोन एक्स वजा वाय अधिक हे जडचा क्यूब ओके तर या ठिकाणी बघा हे दोन एकशी किंमत काय या ठिकाणी तीन वजा वायची किंमत काय आहे सहा अधिक झडची किंमत काय दोन याचा पूर्ण काय आहे हा घन आहे तर बघा हे बरोबर तीन दोन्ही सहा सहा वाजा सहा अधिक दोनचा घन सहा वाजा सहा कॅन्सल होईल म्हणजे म्हणजे झिरो येईल एच व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी फक्त दोन उरणार आहे आणि दोनचा घन करायचं आहे आपल्याला दोनचा घन काय तो या ठिकाणी आठ ऑप्शन नंबर तीन हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण बघा पी या संख्येला नऊ गुणले असता येणारा गुणाकार पीच्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो तर पीची किंमत कोणती जसं दस दिले तसं आपण सोडूयात पी या संख्येला पी, पी संख्या आहे नऊ निगुणले असता येणारा गुणाकार पीच्या गुणाकार व्यस्ता एवढा आहे म्हणजे एक भागिले पी आहे ओके तर पीची किंमत काढायची आहे पीला इकडे घेऊ आपण म्हणजेच काय होणार आहे काय पी गुणिली पी बरोबर ह्या नऊला इकडे घेऊयात एक भागिले नऊ पी भागिले पी गुणिले पी म्हणजे पीचा वर्ग बरोबर एक छेद नऊ आता दोघांचं जर वर्गमूळ काढलं आपण ओके याचं जर वर्गमूळ दोघांचं काढलं तर पी पी बरोबर एकशे तीन येईल कारण एकचं वर्गमूळ एक आणि नऊचं वर्गमूळ तीन म्हणजेच पीची व्हॅल्यू एक भागिले तीन ऑप्शन नंबर चार हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी एक्स बरोबर एक, एक वाय बरोबर दोन जडबरोबर वजातीन असताना या राशीची किंमत काढायची हे स्टेट फॉरवर्ड दिले फक्त व्हॅल्यू पटप करूयात आपण एकची किंमत काय एकला एक ठेवू अधिक वाय वायची किंमत काय या ठिकाणी दोन दोनला दोन ठेवू दोन वजा झड काय या ठिकाणी जडची किंमत वजा तीन आहे आणि याचा काय या ठिकाणी वर्ग आहे ओके म्हणजेच काय होणार आहे बघा एक अधिक तीन काय आहे तीन वजा हे वजा, वजा तीन आणि वजा तीन याचा जर गुणाकार केला तर अधिक तीन येतो मित्रांनो इथं वजा तीन केले की तुमचं उत्तर चुकेल ओके तीन अधिक तीन कंसाचा काय होणार आहे या ठिकाणी सॉरी हा वर्ग आहे हा वर्ग आहे घन आहे वर्ग आहे तीन अधिक तीन कंसाचा वर्ग म्हणजे सहाचा या ठिकाणी वर्ग येणार आहे म्हणजेच येणारी उत्तर हे आपलं काय असणार या ठिकाणी छत्तीस ऑप्शन नंबर तीन हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पी वजा क्यू अधिकार या राशीबरोबर नस या राशीबरोबर नसणारी राशी पुढीलपैकी कोणती म्हणते या ठिकाणी आता राशी कोणती दिली आपल्याला बघा हे पी वजा क्यू आणि अधिकार ओके okay? आता एक एक आपण चेक करूयात आता हे पी वजा आर ओके okay? हे पी वजा आर तर इथं नाही प्लस आर आहे इथं वजा आर दिले म्हणजे ही राशी याच्याबरोबर नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ठिकाणी उत्तर आपलं हेच असणार आहे ऑप्शन नंबर एक असणार आहे कारण ही राशी याच्याबरोबर येणार असणार कारण इथं वजा आर आहे आणि इथं अधिक आर आहे हे जुळणार नाही आपलं ओके दुसरं बघू आर वजा क्यू अधिक पी हे येऊ शकेल का बघू आपण बघा हे आर वजा क्यू आणि अधिक पी असं पण लिहिता येईल कारण आर प्लस आहे इथे पण आर प्लस आहे वजा क्यू इथे घेतले आणि पीला नंतर शेवटी ठेवले ओके म्हणजे हे असं लिहू शकता ओके दुसरं बघा हे वजा क्यू अधिक कंसात पी अधिक आर असं पण लिहू शकतो हे वजा क्यू अगोदर घेतले फक्त अधिक हे पी प्लसमध्ये आहे आणि आर पण प्लसमध्ये आहे म्हणजे ही राशी ही राशी बरोबरच आहे नंतर बघा ओका पी अधिक हे आर वजा क्यू लिहू शकतो असं आपण पी आहे ओके आरला फक्त अगोदर घेतले अधिकार आणि वजा किंवा फक्त कंसामध्ये टाकले जरी याला जर ही केलं तर याची व्हॅल्यू आपली काय येणार आहे हीच येणार आहे म्हणजे याच्या ह्या तिन्ही व्हॅल्यू कशा आहेत सेम आहेत परंतु हे कसं आहे ही राशी याच्याबरोबर म्हणजे उत्तर आपलं पाचचं एक आहे लास्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी ये बरोबर यम बी बरोबर यम वजा चार आणि सी बरोबर यम प्लस दोन या किमती दिल्या तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर हे करताना काय करायचं अगोदर बघा आपल्याला जे जे दिले त्याच्या व्हॅल्यू काढून घेऊयात आपण ए बरोबर यम आता इथे ए बरोबर यम आणि यम बरोबर ये ही किंमत वापरू इथे ये, ये दिले म्हणजे आपण मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूयात किमती बी बरोबर काय आहे यम वजा चार आहे म्हणजेच काय म्हणता येईल एमच्या ए वापरू आपण वापर। ए वजा चार कारण इक्वेशनमध्ये एचा उल्लेख आहे या ठिकाणी म्हणजेच बी बरोबर काय घेऊ किंमत किंमत आपण ए वजा चार किंमत घेऊ आणि परत सी सी बरोबर काय बघा हे एम प्लस टू म्हणजेच याला आपण ए प्लस टू म्हणू शकतो म्हणजेच सीची व्हॅल्यू घेऊ आपण या ठिकाणी ए प्लस टू या व्हॅल्यूज आपण इक्वेशनमध्ये पटप करूयात हे काय आहे ठिकाणी बघा चार ए अधिक तीन बी आणि वजा सात सी हे काय बघा चार ये म्हणजे काय या ठिकाणी ए एला येस ठेवूया आपण कारण येमध्येच कन्वर्ट करूया सगळे एमध्ये घेतले आपण प्लस हे तीन बीला ए वजा चार आपण किंमत काढलेली आहे वजा सात ची किंमत काय काढली आहे ए प्लस टू काढली आहे आपण तर बघा हे चार ए हे अधिक तीन ये। ए हे वजा बारा वजा सात ये आणि वजा चौदा हे स ये होईल वजा बारा हे वजा सात ये आणि वजा चौदा हे सात ये कॅन्सल होईल म्हणजे वजा बारा आणि वजा चौदा वजा बारा वजा चौदा हे वजा सव्वीस होईल म्हणजे येणारा आन्सर आपलं मायनस ट्वेंटी सिक्स जो की ऑप्शन नंबर आपला तीन आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक आणि शेअर करा ओके थँक्यू